प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मित्रांनो आज बघूया आपण की श्रावण महिना चालू झालाय आणि श्रावण म्हणजे कलम बांधणीचा एक मुख्य पिरियड आहे आणि तो बगल कलम ज्याला आपण साईड ग्राफ्टिंग किंवा खोड कुंटी कलम म्हटलं जातं आणि हे कुंटी कलम जे देवगड मध्ये मोठ्या प्रमाणात बांधणी केली जाते रायवळ रोपावर केली जाते आणि आज आपण त्याचं प्रात्यक्षिक बघूया. आपल्या सोबत जे कारागीर जे आहेत आपल्याकडे प्रमोद घाडी आहेत आणि हे प्रमोद घाडी उत्तम प्रकारे कलम बांधणी करतात आणि त्यांचा संपूर्ण आज आपण व्हिडिओ बघूया आणि त्याच्यातून तुम्हाला समजेल स्थानिक पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने कलम बांधू शकताय. ठीक आहे मित्रांनो, 14 ऑगस्ट 2022 रोजी कृषी तंत्र निकेतन देवगड येथे कलम बांधणीचं प्रशिक्षण घेण्यात आलं आणि या प्रशिक्षणामध्ये विविध कलम बांधणीचे प्रकार दाखवण्यात आले, त्याचबरोबर प्रात्यक्षिक पण करण्यात आलं. पण वेळेअभावी, कारण एका दिवसाचं ट्रेनिंग आहे आणि एका दिवसात संपूर्ण गोष्टी संपवायच्या होत्या, त्यामुळे वेळेअभावी काही प्रात्यक्षिक दाखवणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे सहभागी जे शेतकरी आहेत त्यांना समजावं आणि आमचे जे दर्शक आहेत जे यूट्यूबच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला काही कमेंट करत असतात त्यांच्या मागणीनुसार आपण या श्रावणामध्ये जे कुंटी कलम केलं जातं म्हणजे देवगडमध्ये त्याला कुंटी कलम म्हणतात, त्याचं नाव आहे बगल कलम किंवा साईड ग्राफ्टिंग, आणि त्याची बांधणी कशी करायची ती आम्ही यापूर्वी माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे कलम बांधणीच्या कुंटी कलमाच्या व्हिडिओतून तुम्ही बघितली असेल आणि ज्यांनी बघितली नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, त्याची लिंक दिलेली आहे. आणि शेतकऱ्यांच्या या मागणीनुसार श्रावणमध्ये म्हणजे या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी कलम बांधणी केली जाते आणि त्याला वातावरण चांगलं पोषक असतं आणि या वातावरणाचा योग्य वापर करून आपण बगल कलम म्हणजे साईड ग्राफ्टिंग ज्याला कुंटी कलम म्हणतो ते आपण बांधायचं शिकणार आहोत. यापूर्वी आपण या व्हिडिओमध्ये 2 ते 3 प्रकारचे व्हिडिओ कलम बांधणीच्या कुंटी कलमासंदर्भात आहेत, शास्त्रीय पद्धतीने कशा पद्धतीने बांधायच्या, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने बघणार म्हणजे शेतकरी कोणत्याही वेगळ्या साधनाचा वापर न करता आपल्याकडच्या असलेल्या हत्याराचा वापर करून ही सक्सेस करणारे आहेत शेतकरी किंवा त्यांची ती कला आहे, असे कलाकार आहेत किंवा ते चांगले मिस्त्री आहेत, तर अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून ते कसे बांधतात आणि त्या संदर्भात आपण हा पुढील व्हिडिओ बघणार आहोत. आणि ज्यांना या संदर्भात मागील व्हिडिओ बघायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जरूर बघा आणि त्याची विस्तृत माहिती वाचा. मित्रांनो, आंब्यामध्ये खुंटी भरणे ही जी कलम पद्धत आहे ती फार जुनी आहे. पूर्वी शेतकरी ही कलम पद्धत अवगत होते आणि त्यावेळी कसं ग्राफ्टिंग नाईफ वगैरे ही यंत्रणा नव्हती, त्यावेळी कोयता किंवा विळीचा वापर म्हणजे धारदार हत्याराचा वापर करून ते कलम करत असेल, तसेच वेलीचा आणि सुंबाचा म्हणजे काथ्यादोरीचाही वापर करून बांधणीसाठी वापरत होते आणि इतकं पद्धत करून सुद्धा ते सक्सेस होत होतं किंवा चांगल्यापैकी जगत होतं आणि पाणी जाऊ नये म्हणून वारुळाची माती लावत होतं. म्हणजे कलम ज्या बांधल्यानंतर जसे आता आपण वॅक्स लावतो, मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आपण वॅक्स लावलं तर वॅक्स न लावता वारुळाची माती चांगली मळून किंवा गणपतीची चिकण माती ही मळून ती त्याला लावत होते आणि आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून व्यवस्था करत होते आणि अशा स्थानिक घटकांचा वापर करून कलम बांधणी केली जायची आणि त्यावेळी बांधलेल्या झाडांचे आंबे आजही आपण खातोय. तर हे खुंटी कलम ज्यावेळी आपण करतो तेव्हा त्याच्या डोळ्याची जी काडी आहे त्याला जास्त महत्त्व आहे, कारण तुम्हाला ज्या जातीची कलम करायची आहेत त्याचीच फांदी निवडायची आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे उत्तम गुणधर्म असणारं झाड असावं, म्हणजे हापूसमध्ये सुद्धा उत्तम गुणधर्म, केशरमध्ये असू दे, पायरी, रत्ना, तोतापुरी, दशहरी, लंगडा, जे काय असेल जे त्याचे उत्तम गुणधर्म असणार, दरवर्षी आपल्याला येण्याचं प्रमाण, मोठं फळ, गोडीला उत्तम किंवा रोगापासून त्याला बचाव असणारा, अशा पद्धतीने जे चांगले गुणधर्म असलेल्या झाडाचे चांगली फांदी निवडा आणि ही फांदी खुंटी कलम करतेवेळी निवडणं महत्त्वाचा भाग मानला जातो. आणि फांदी निवडतेवेळी
त्या जातीचं जे कलम निवडतो आणि त्याचा डोळा जो आहे तो महत्वाचा फुगीर असलेला न फुटलेला अशा पद्धतीने तो डोळा असावा. काडी प्रथम निवडल्यानंतर ती निरोगी तर असावीच आणि काडीची बांधणी ज्यावेळी आपण रायवळ रोपवर करतो तेव्हा ते उत्तम प्रकारे जगण्यासाठी आपल्याला त्याला उत्तम काप घेणंही गरजेचं आहे. आणि हा जो काप आपण जो घेतो तो शक्यतो जास्त उंच नको. ज्यावेळी आपण रायवळ बाट्यावर पटाशीच्या साह्याने खाज घेतो किंवा काप घेतो त्यावेळी आपल्याला जमिनीपासून जवळजवळ 1 ते 1.5 फूट इतक्या उंचीवर शक्यतो घ्यावा. कारण त्याच्यापेक्षा जास्त जर घेतलं तर मग वाऱ्याने मोडणं किंवा अशा पद्धतीने काही अडचणी येणं गरजे म्हणजे होतात. आणि म्हणून काप घ्यायचा आणि सुरुवातीला कसं एक पटाशीच्या साह्याने जी 1/2 ते 1.5 इंचाची जी साल असते ती साल सहज उचलता यायला पाहिजे. श्रावणात कसं असतं वातावरण असतं आणि चांगल्यापैकी ती उचलते आणि अशा वरती त्रिकोणी काप जर घेतला आणि तदनंतर आपल्याला एक साधारण 5 ते 7 सेंटीमीटरचा सरळ रेषेतही काप घेतला आणि पटाशीने हळूवार आपण जर उचललं तर चांगल्यापैकी साल उचलते. आणि एकदा उचलली साल की आपल्याला समजायचं की त्या उतीला आपल्याला मडूळ काडीवरचं काप घेऊन त्याच्यामध्ये भरायचं आहे. आता ही क्रिया जी आहे ती स्किलशिवाय होत नाही, त्याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते. सातत्याने 1-2 प्रकारची कलमं तुम्ही केली की तुम्हाला हे सगळं सहज करता येतं. तदनंतर डोळ काडी जी आहे त्याला आपल्याला त्याच पद्धतीने काप घ्यायचा आहे. त्याच्यासाठी जे चाकू आहे तो शक्यतो धारदार असावा. कारण काय जर व्यवस्थित धारदार नसेल तर काप एका झटक्यामध्ये येणार नाही. आणि हा जो काप आहे तो पटाशीच्या साह्याने ही जाडसाल ही सहज हाताने उचलत नाही. मग जाडसाल असल्यामुळे हळूहळू आपल्याला पटाशीने उचलावी लागते आणि कुठल्या प्रकारचे बोट न लावता त्याने अलगद जर उचलली आणि पाचर घेतलेली डोळकाडी जी आतमध्ये भरली की आपल्याला हा जोड सुंदरपैकी यशस्वी होतो. त्यामुळे एका रोपाला किंवा एका जो सध्या 10 ते 15-20 वर्षाच्या रोपाला तुम्ही 3-4 प्रकारे बांधू शकता. एकाच ठिकाणी 2 बांधू शकता, एका 3-4 बांधू शकता. आणि हे एका लाईनमध्ये गोलाकार रिंगकार जर समजा मारले तर तुम्ही काय करू शकताय त्याला बांधणी त्याच लाईनने होऊ शकते. म्हणून शक्यतो जमिनीपासून 1 ते 1.5 फुटापर्यंत आपण शक्यतो हे काप घ्यायचे. आता हे बघा या एका रायवळ रोपावर या 2 फांद्या तर भरलेल्याच आहेत आणि ही 3री फांदी या ठिकाणी भरतोय. म्हणजेच काय एकाच रेषेमध्ये गोलाकार रेषेमध्ये या 3 फांद्या भरल्यानंतर चुकून समजा एखादी जरी मेली किंवा काही कारण असतो समजा ते नाही जगलं आणि त्या 3 पैकी 2 किंवा 1 जरी जगल्या तरी हे कलम परत पुढच्या 4 वर्षामध्ये उत्तम प्रकारे वाढतं आणि जाडजोड किंवा जसं आता कंडिशनमध्ये जाडी आहे त्या कंडिशनमध्ये परत वाढणार. त्यामुळे 2 ते 3 वर्षात परत तेवढं ते होऊ शकतं. त्यामुळे 1 किंवा 2 काडी जरी जगल्या तरी चालू शकतं. म्हणून किमान 2 ते 3 काड्या माराव्यात. म्हणजे जर समजा जगल्या नाहीत एखादी तर पुढच्या श्रावणात आपल्याला करावं लागतं म्हणजे वर्ष जातं. म्हणून शक्यतो 2 काड्या बांधल्यानंतर किमान 1 तरी जगेल किंवा 3 काड्या किंवा 4 काड्या बांधल्यानंतर 1-2 तरी जगतील अशा स्वरूपात ते करावं. ह्या डोळकाड्या खुंट रोपार भरून झाल्यानंतर ह्या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण पहिल्या पद्धतीमध्ये वॅक्स लावत होतो आणि प्लास्टिकने गोल बांधत होतो. या दुसऱ्या पद्धतीमध्ये प्लास्टिक वरून घालून त्याच्यावर हे करायचं आहे बांधायचं आहे. म्हणजे हे प्लास्टिकचा पट्टा जो आहे तो अशा पद्धतीने जर वरून आपण घातला तर वरून ओघळणारं पाणी हे प्लास्टिकवरून बाहेर जातं आणि ते जोडात जात नाही आणि अशा पद्धतीने कलम आपण जगू शकतो. एका पद्धतीमध्ये आपण पानाचा वापर केला होता, एका पद्धतीमध्ये आपण मेणाचा वापर केला होता, एकामध्ये प्लास्टिकच्या पट्ट्याचा वापर केला होता. तर अशा पद्धतीने आपण प्लास्टिक जे कापड जे आहे त्याचा जर वापर अशा पद्धतीने करून त्याच्यावर सरळ बांधला. आता बघा ज्यावेळी आपण ही भरल्यामुळे काय आलं की खुंटरोपाची उती आणि या डोळकाडीच्या उती ह्या दोघांना दोघे एकामेकाला सुंदरपैकी जोडले आहेत आणि या प्लास्टिक अशा पद्धतीने घातल्यामुळे वरून ओघळणारं पाणी दोन्ही साईडने बाहेर जातं आणि आत जोडात पाणी जात नाही. आणि मग सुंब म्हणजे जे काठ्याची दोरी आहे त्याच्या 1-4 ते 6 फेऱ्यामध्ये हे चांगल्यापैकी घट्ट जोड चांगल्यापैकी होतं. म्हणून हे त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने आपण बांधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने प्लास्टिक आणि काथ्याची दोरी आणि एक पटाशी याच्या साह्याने हे आपण खुंटी कलम बांधू शकतो. खुंटी कलम उत्तम प्रकारे जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग अशी म्हटलं की खुंटरूप मोठं असल्यामुळे त्रिकोणी
साल काढणं आणि तदनंतर काप घेणं ह्या दोन गोष्टी करणं गरजेचं आहेत. त्याच्यानंतर आपण डोलकाडीला चांगल्यापैकी काप देणं आणि मग बांधणी करणं. एवढ्या जर तुम्ही लक्षपूर्वक जर केला तर तुम्ही कलम 100% जगू शकताय. कृष्णा तायशेटे वळीवंडे. श्रावण महिना चालू आहे, कुठे कलमांना खुटे बांधण्यास योग्य महिना आहे तेव्हा प्रमोद घाडी खुटे बांधतात त्यांच्याकडून भरून घ्यावी. मित्रांनो, कृषीतंत्र निकेतन देवगडच्या माध्यमातून आम्ही बरीचशी प्रशिक्षणं राबवतो आणि या प्रशिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांना होतोच, तसेच त्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊनही गौरवण्यात येतं. कलम बांधणीच्या या प्रशिक्षणामध्ये नर्सरीधारक आहेत, शिकण्याची वृत्ती असणारे महिला पुरुष, त्याचप्रमाणे ज्यांना परवाना काढायचा आहे किंवा ज्यांना नर्सरी सुरू करायची आहेत, नर्सरी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती घ्यायची आहेत, असे बरेचसे शेतकरी सहभागी होते आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन समाधानी करण्यात आले. तसेच नर्सरी तयार केल्यानंतर किंवा कलम प्रोडक्शन झाल्यानंतर त्याची विक्री व्यवस्था हा महत्त्वाचा विषय आहे आणि विक्री व्यवस्थेसाठी परवान्याची गरज आहे. म्हणजे शासन परवाना असल्याशिवाय विक्री व्यवस्था तुम्ही करू शकत नाही स्वतंत्र, आणि त्यासाठी परवाना कसा काढायचा त्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जी आहे, त्यानंतर परवाना काढण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते, त्याच्यासाठी निकष काय आहेत, प्रत्येक जिल्ह्यावाईज निकष काय आहेत, सिंधुदुर्गामध्ये कशा पद्धतीने केलं जातं, या बऱ्याचशा गोष्टीवर ही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. मी शहाजी सीताराम भोसले, राहणार डबेवाडी सातारा. आज 14/8/22 जे प्रशिक्षण झालं याच्यामध्ये कलम बांधणीसाठी जे झालं तर ते अत्यंत सुत्य असा प्रकार आहे आणि याची जास्त या ठिकाणी ठाकूर सर जे आहेत एवढ्या उत्स्फूर्तपणे जेवढं सगळ्या लोकांना माहिती देतात आणि वारंवार आम्ही त्यांचे यूट्यूबवर हे पण पाहतो, व्हिडिओ पाहतो, तर व्हिडिओद्वारे जवळजवळ आम्हाला 80% त्यांचं मार्गदर्शन मिळतं आणि अशा प्रकारचा जो कार्यक्रम या कॉलेजनी चालवला आहे तो अत्यंत सुट्टे आहे. आणि अशा प्रकारे इतर कोणी जवळपास असू, आता मी तसं पुण्यात राहतो पण पुण्यामध्ये सुद्धा पुण्याहून मी इथं आलो म्हणजे मला या ठिकाणी जास्तीत जास्त सहकार्य मिळालं त्याबद्दल मी ठाकूर सरांचं आणि कॉलेजचं आभार मानतो. माझं नाव मुनाफ पठाण, मी राहतो मुंबईमध्ये. रत्नागिरीमध्ये आंब्याची बागायत वगैरे करण्याचे इच्छुक आहे, त्यासाठी मी कलम बांधणीच्या प्रशिक्षणासाठी इथे आलेलो होतो. आणि इकडे जो ज्ञान वगैरे बघितलं, जे कलम बांधणी वगैरे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचा आम्हाला प्रत्यक्षामध्ये प्रॅक्टिकल वगैरे जे दाखवलं गेलं त्याच्यामुळे आम्हाला भरपूर फायदा झाला. जे बऱ्याच काही गोष्टी अशा म्हणजे फक्त बुक्समध्ये वाचून वगैरे बघायचो किंवा व्हिडिओमार्फत वगैरे यूट्यूबचे वगैरे बघायचो, तर आता बघतो ना आम्ही, आता प्रत्यक्षामध्ये बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की खरोखरच हे आपण करू शकतो आणि जर एक दोन पावलं अजून पुढे चाललो तर आपण आपला व्यवसाय देखील याच्यामधून सुरू करू शकतो. आणि त्यासाठी मी विनायक ठाकूर सरांचा आणि या कृषी विद्यालयाचा खूप आभारी आहे. नमस्कार, मी नंदा कामतेकर, राहणारी कोटकामत, तालुका देवगड. मला या प्रशिक्षणामुळे खूपच माहिती मिळाली की नवीन काहीतरी मार्ग शोधण्यासाठी आपण दुसऱ्याकडनं काहीतरी शिकतो त्याच्यापेक्षा आपण स्वतः जर कलम बांधणी वगैरे केली तर त्याच्यामध्ये खूप सॅटिस्फॅक्शन तर आहे, पण विकत घेण्यापेक्षा स्वतःचं प्रोडक्ट तयार करणं किंवा त्याच्यातून काही नवीन लोकांना रोजगार पण निर्माण करू शकतो आहे. आणि याचं सगळं श्रेय ठाकूर सर आणि सावंत सरांनाच आहे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी रघुनाथ पाटकर, तर मी मालवण तालुक्यातून आलो आहे. तर मी एक सांगू इच्छितो की आपण जे रेग्युलर या कृषी क्षेत्रामध्ये नसतो की ज्यांना एक कलम बांधणी किंवा अशी वनस्पती संदर्भात आवड असते पण ते आपल्याला शक्य होत नाही लॉंग ड्युरेशन कोर्समुळे, तर आपण हे 2 दिवसाचं ट्रेनिंग ठाकूर सरांचं जॉईन करून आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कलम बांधणी संदर्भात प्रशिक्षण घेऊ शकतो. त्यामध्ये आपण म्हणजे रेग्युलर बरेच छंद जोपासतो, त्यामध्ये मोबाईल असू देत किंवा अजून आपले स्पोर्ट असू देत, पण हा एक असा छंद असतो की आपण त्यामध्ये आवड ठेवतो पण ते आपण पूर्ण करू शकत नाही, तर ह्या कोर्समध्ये आपण की हा छंद आपण निश्चितपणे पूर्ण करू शकतो. तर त्याबद्दल मी ठाकूर सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे धन्यवाद मानू इच्छितो. थँक्यू सर. नाव दत्तात्रय विनायक भट, मी मालवण तालुक्यातल्या बांदिवडे या गावातून इथे आलो वळीवंडे गावामध्ये कलम बांधणी प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहण्यासाठी. तर कोकणामध्ये बऱ्याच गावांमध्ये लहान मोठे आंबा बागायतदार आहेत आणि ते बहुतेक जण आपल्याला लागणारी कलमं विकत घेतात, पण मला असं वाटतं की या अशा एखाद्या अभ्यासक्रमाला ते उपस्थित राहिले
तर ते स्वयंपूर्ण होतील, त्यांना आपली कलम आपण स्वतःला बांधता येतील आणि त्यांना ते सोपं पण जाईल आणि त्यांना एक समाधानसुद्धा मिळेल. नमस्कार, मी शशिकांत क्षीरसागर, मी सातारा तालुका जावली येथून आलेलो आहे. मला इथं आल्याचा फार आनंद वाटतो. मी बरेच दिवस इथं येण्याचा प्रयत्न करत होतो. तर हे आपल्या ज्या शिक्षण संस्थेने हा स्तुत्यासा उपक्रम राबवलेला आहे, सुशिक्षित बेरोजगार असो किंवा शेतकरी असो यांच्यासाठी ही कलम बांधणी जे प्रशिक्षण ठेवलेलं आहे ते सर्वांगाने फायदेशीर आहे. कारण बऱ्याच वेळा आता बऱ्याच ठिकाणी कलम लागवड लाखोच्या याच्यामध्ये झालेली आहे, तर ती ज्यावेळेस कलम आपण नैसर्गिक खरेदी करायला जातो तर त्यावेळेस आपल्याला कुठं ते कलम 2 वर्षाचं आहे हे 300 आहे, कधी कोण म्हणतं हे नाही माझ्याकडून 250 मिळेल, कोण म्हणतं 200 मिळेल, मग त्यामध्ये काय फरक आहे. मग ते बरेचसे आपल्याला नर्सरीवाले सांगत असतात की हे गुजरातचं आहे, गुजरातच्या येथील हापूस बागेतलं आहे त्याच्यामुळे याची किंमत कमी आहे, हे जी हे कोकणातील आहे म्हणून हे प्युअर शुद्ध आहे म्हणून याची किंमत जास्त आहे. आणि आपल्याला शेतकरी वर्गाला तर काही निश्चित असं काही पायाभूत ज्ञान नसतं, तर इथं आल्यामुळं की आपल्याला खरी त्याची ओळख काय असेल किंवा मी कसं शुद्ध माझं मी स्वतः शुद्ध कशा रीतीने कलम बनवू शकेन किंवा त्याची काळजी कशी घेऊ शकेन, तर ह्या गोष्टी इत्यंभूत माहिती होतील. किंवा काही गोष्टी जर का ह्यातून जर थोडंसं आपण जर का अभ्यास केला, सरांचं ठाकूर सरांचं म्हणा सावंत सरांचं मार्गदर्शन घेतलं तर काही निसर्गातल्या आपल्या ज्या काही लोकल प्रजाती आहेत ह्याच्यासुद्धा वाढ करण्यासाठी वगैरे सुद्धा आपल्याला ह्याचा उपयोग होऊ शकेल. तर ह्याचा मला फार आनंद वाटतोय की विद्यापीठ ह्या सामान्य जनतेसाठी पुढे आलेलं आहे आणि प्रॅक्टिकली ज्ञान देत आहे आणि ते थोडक्या कालावधीमध्ये देत आहे. आणि मी अत्यंत या संस्थेचा आभारी आहे आणि इथून पुढेही त्यांनी अशा रीतीनं उपक्रम राबवून भारतीय शेतीमध्ये खरी क्रांती आणावी अशी माझी अपेक्षा आहे. मी धन्यवाद मानतो संस्थेचे मनापासून. मित्रांनो, अशा प्रकारची विविध प्रशिक्षणे वेगवेगळ्या विषयाची कृषी तंत्र निकेतन या ठिकाणी होत असतात, शक्यतो रविवारची होतात. आणि जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर या नंबरवरही संपर्क करू शकताय. दुसरी गोष्ट अशी आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.